वाईट माहिती पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोहोचली होती. अविनाश आणि झोया पोलीस ऑफिसर होते. त्यांना माहिती ही मिळाली होती कि जवळच्या जंगलामध्ये गस्वानंद गावामध्ये एक मोठा हत्ता कॅन्ड झाला आहे. अविनाश आणि झोया जेव्हा गस्वानंद गावामध्ये पोहोचले तेव्हा ह्या घरामध्ये लाश मिळाली. असं कोणीच नव्हतं कि त्या गावामध्ये जिवंत असेल शिवाय एका मुलाच्या. अविनाश त्या मुलाला पाहतो आणि जवळ बोलवतो. अविनाश आणि झोयाच्या मनामध्ये एकच प्रश्न होता. या गावामध्ये कोणीच नाही वाचलंय झोया, फक्त या छोट्या मुलाला सोडून. आणि मी याला एकटा इथे नाही सोडू शकत. ठीक आहे, आपण ह्याला घरी घेऊन जाऊयात, जोपर्यंत ह्याच्या आई वडिलांबद्दल माहिती नाही करणार तोपर्यंत. अविनाश आणि झोया त्या मुलाचं नाव आरव ठेवतात आणि त्याला घरी घेऊन जातात. पण त्यांना हे नव्हतं माहीत कि गस्वानंद गावाचा हत्याकांड आरवच्या रडण्याच्या मुळेच झाला होता. अविनाश आणि झोया त्यांच्या दोन जवळच्या मित्रांना बोलवतात, शिल्पा आणि मोहित. अविनाश आणि झोया आरव बद्दल त्या दोघांना सांगतात आणि त्या आरवला अडॉप्ट केलेलं आहे. काय, दॅट्स क्रेझी. खरंच काय गोष्ट आहे. आजपासून तर माझे दोन मित्र मोठे झालेत, मुलं दत्तक घेत आहेत. वा. शिल्पा आणि मोहित आरवला भेटतात जे 7 वर्षाचा होता. शिल्पाला त्याला बघून काहीतरी विचित्र वाटतं. शिल्पा बघती कि त्याच्या डोळ्यामध्ये दोन बुबुळ होते. अविनाश आणि झोया शिल्पाला बाहेर सोडण्यासाठी जातात आणि त्यांच्या सोबत आरवही जातो. तेवढ्यात रस्त्यामध्ये आरवच्या पायामध्ये काटा टोचतो आणि तो रडू लागतो. काही गोष्ट नाही बाळा, एवढी जखम तर होतच असते. अविनाश आरवला शांत करत होता. शिल्पा टॅक्सी पकडण्यासाठी रोड वरती होती तेव्हा एक तेज ट्रक शिल्पाला उडवून जातो. शिल्पा शिल्पा त्या जागेवरती तिचा जीव सोडते. ट्रकवाल्याचाही मृत्यू होतो. मोहित आश्चर्यामध्ये होता. अविनाश विचार करू लागला आणि त्याचा मुलगा आरवकडे पाहू लागला. या सगळ्या घटनांमुळे आरव अजून जास्त रडू लागतो. मोहित शिल्पाला बघण्यासाठी रस्त्यावरच उभा होता कि तेवढ्यात जवळचा बिजलीचा खांब मोहित वरती पडतो. अविनाशला समजतं आणि झोयाला म्हणतो, झोया आरवला आतमध्ये घेऊन जा, मला इथे काहीतरी संशयास्पद दिसत आहे. ठीक आहे. एक सोबत एवढ्या घटना घडल्यानंतर अविनाश आणि झोयाला समजलं होतं की हा आरवच आहे ज्याच्यामुळे एवढे मृत्यू होत आहेत. कारण गस्वानंद हत्याकांडामध्ये कोणत्याही मृत्यूचं स्पष्ट कारण नव्हतं. एवढी सगळी घटना एकाच जागेवरती इशारा करत होती, काळा साया. आणि अशी घटना आता अविनाश आणि झोयासोबत पण घडली. यामुळे अविनाशला समजलं होतं की हा आरवच आहे जो लोकांच्या मृत्यूचं कारण बनत आहे. अविनाश, जसं आरवने रडायला सुरुवात केली तसंच प्रल्हाद आणि मोहित सोबत ही सगळी घटना घडली, तर मला असं वाटतं की याच्या मागे आरवच आहे. आपल्याला याची माहिती काढायला हवी. अविनाश आणि झोया पूर्ण ध्यान देतात की आरव रडायला नकोय. ते दोघेही गस्वानंद गावामध्ये आरवच्या जुन्या घरी जातात कारण त्यांना ही माहिती काढायची होती की आरवच्या रडल्यानंतर लोक का मरतात. घरामध्ये गेल्यानंतर त्यांना लगेच घुसमटायला झालं. तिथं खूप सगळ्या काळ्या भावल्या पडलेल्या होत्या. आरव त्याच्या आजी सोबत राहत असायचा. ते दोघेही घरामध्ये छानबीन करू लागले की काहीतरी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कळेल. तेवढ्यात झोयाला एका लाकडाचं संदूक सापडलं. झोया त्या संदूकाला ओपन करते आणि बघते की त्या संदूकमध्ये खोपडी ठेवलेली आहे आणि एक पत्र आहे. त्या पत्राला झोया बाहेर काढते आणि पत्राच्या पहिल्या पानावरती, रडू देऊ नका नाहीतर मृत्यू येईल. झोया पत्राला वाचायला सुरुवात करते. या पत्रामध्ये मी माझ्या चुकीला लिहित आहे. एवढी मोठी चूक ज्याच्यामुळे माझा मुलगा आणि सून दोघांचा मृत्यू झाला. प्रत्येक दिवशी मी म्हातारी चालले होते. वयासोबतच माझी कमर वाकत चालली होती. मी म्हातारपणी मला मरायचं नव्हतं. गावामध्ये मी काळा जादू करत असायचे. तेवढ्यात मला पुस्तकामध्ये एका रस्त्याबद्दल समजलं.
जे मला म्हाताऱ्यापासून जवान बनवेल, जो माझ्या हाडामध्ये जीव पुन्हा एकदा भरेल, जे माझ्या चेहऱ्याला पुन्हा एकदा ताजतवानं करेल. पण त्या रसममध्ये मला असं काहीतरी त्यागावं लागणार होतं जे माझ्या जवळचं असेल. तेव्हा मी विचारच करत होते की माझ्या सगळ्यात जवळचं कोण आहे. जर मला पुन्हा जवान व्हायचं असेल तर मला त्याचा बळी द्यावा लागेल. एक दिवस माझा मुलगा आणि त्याची बहू घरी आली. आई, तू हा काळा जादू करणं कधी सोडशील? आज परत तू ह्या काळ्या जादूचं पुस्तक उघडून बसली आहेस. आई, तुम्हाला काळा जादू करण्याची काय गरज आहे? आपल्याकडे दोन वेळचं जेवण आणि राहण्यासाठी घरही आहे. तुम्ही दोघं बरोबर बोलतायत. त्यावेळेस तर मी माझं पुस्तक बंद केलं. पण एक दिवस माझा मुलगा आणि सून रात्रीच्या वेळी बाहेर गेले होते आणि आरव माझ्या सोबत एकटा होता. एकदा पुन्हा मी ते पुस्तक उघडलं आणि रसमची तयारी करायला सुरुवात केली. माझ्या संदूक मधून खोपडी काढली आणि रसमच्या मधोमध त्याला ठेवलं आणि माझ्या अंगठ्याला खंजरने कापून खून त्या खोपडीवरती चढवलं. खूप सगळे काळ्या भावल्या मी तिथं ठेवलेल्या होत्या. आता फक्त मला आरवचा बळी द्यायचा होता. मी मंत्र वाचत होते पण मध्येच आरव रडू लागला. दाजी, काय करतेस? आरवच्या रडण्याने रसम तुटलेली होती आणि त्या मी काळ्या सायाला आरवच्या आतमध्ये जाताना पाहिलं. आरव अजून जास्त रडू लागला आणि एक भूकंप गावामध्ये आला आणि मी पाहिलं की सगळे मेलेले आहेत. पूर्ण गाव मेलेलं आहे. रसम चुकीच झाल्यामुळे पूर्ण गाव नष्ट झालं होतं. माझा मुलगा आणि सून पण मेलेले होते कारण ते ह्याच गावामध्ये होते. ही सगळी चूक माझी होती. ही कहाणी जे कोणी वाचत आहे, माझा नातू जेव्हा कधी रोवेल, कोणी ना कोणी मृत्यूच्या घाटामध्ये जाईल. जर ह्याला थांबवायचं असेल तर पर्वतावरती जाऊन काळ्या जादूच्या तांत्रिकाला भेटावं लागेल. तोच उपाय सांगू शकतो की कसं आरवला ठीक करू शकतो. हे पत्र वाचल्यानंतर झोयाचं हृदय जोर जोरात धडकू लागतं. ह्या सगळ्या गोष्टी झोया अविनाशला पण सांगते, ज्यामुळे अविनाश पण ऐकल्यानंतर झोयाला म्हणतो, चला आपल्याला पहाडावरती जायला पाहिजे आणि जाऊन त्या तांत्रिकाला भेटावं लागेल, याच्या आधी की अजून काही जीव जातील. अविनाश आणि झोया आरवला घेऊन त्या पर्वतावरती जातात. पर्वतावरती एक गुहा आहे ज्यामध्ये एक तांत्रिका बसलेली होती. जसं ते तांत्रिकाजवळ पोहोचतात, तांत्रिका तिचे डोळे उघडते. या मुलाला तुम्ही इथे का घेऊन आलायत? हा मुलगा शापित आहे आणि जर हा रडला तर आपण सगळे मरू शकतो. आम्हाला माहित आहे तांत्रिकाजी, त्यासाठी आम्हाला हेच विचारायचं आहे की याचा श्राप कसा तुटेल. आम्हाला अजून मासूम लोकांना खतऱ्यामध्ये नाही टाकायचं. या मुलाचा बळी चढणार होता पण ह्यानी थांबवून रसम भंग केलेली आहे. जर तुम्हाला शाप तोडायचा असेल तर बलिदान देऊनच ह्याचा श्राप तोडावा लागेल. कुणाला तरी याचा कुणाला तरी स्वतःवरती ह्या मुलाचा श्राप घेऊन आपला बळी द्यावा लागेल, तेव्हाच हा श्राप तुटेल. तांत्रिका, काही अजून काही रस्ता नाहीये? एक रस्ता आहे. तुम्हा या मुलाला मारावा लागेल तर हा मृत्यूचा खेळ थांबल. कारण ह्या मुलाच्या कारणामुळे पूर्ण एक गावाचा सफाया झाला आहे. नाही, असं कधीच नाही करणार आम्ही. हा माझा मुलगा आहे. तुम्ही फक्त रसम सांगा, आम्ही तून निघून जाऊ. या मुलाच्या आजीच्या पुस्तकामध्ये लिहिलेली वस्तू घ्या आणि त्या पुस्तकाच्या मंत्राला वाचा. त्यामध्ये सगळं काही लिहिलेलं आहे. अविनाश आणि झोया आरवला घेऊन घरी जातात. ते लोक घरी गेल्यानंतर डिसाइड करतात. आता आपण काय करू शकतो? आपल्याकडे कोणता उपायही नाहीये. याच्या आजीच्या मुळे आज ह्या मुलाला सुद्धा हे सगळं सहन करावं लागत आहे. काही ना काही आपल्याला करावंच लागेल. तू ते पुस्तक सोबत आणलंयस? हो, आत्ताच घेऊन येते. हे सगळं ऐकून आरवला खूप वाईट वाटत. बाबा, मी वाईट आहे का? नाही बाळा, तू बिलकुल वाईट नाहीयेस. वाईट तर ह्या जगाचे लोक आहेत आणि जे फक्त लालची आणि स्वार्थी आहेत. झोया पुस्तक घेऊन येते ज्यामध्ये खूप सगळे रसम लिहिलेले आहेत.
अविनाश त्रासलेला होता. त्याला काहीच कळत नव्हतं की आता काय करायचं. अविनाश, आपण काय करायचं? जसा सकाळचा सूर्य उगवतो तसंच तुम्ही दोघं पण उगवा. मी रात्रीच्या चंद्रासारखं चमकेल. मी तुमच्या मनात आणि तुमच्या विचारात. मी तुम्हा दोघांना मरू नाही देऊ शकत. चल जोया, ही विधी चालू करूयात. मी माझा जीव देईल, स्वतःची आणि आरवची काळजी घे. ते दोघं आरवला घेऊन पुन्हा एकदा त्या गावामध्ये जातात आणि दादीने ठेवलेलं डोकं आणि काली गुड्याला तसंच ठेवतात जसं त्या दादीने ठेवलं होतं आणि रसमला सुरुवात करतात. आपल्या लग्नाला 10 वर्ष झालेत, अजून आपल्याला काही मूल नाही आहे. आरव ही देवाची देण आहे आपल्यासाठी. लक्ष देऊन ऐक झोया, जसंच ही विधी संपेल तेव्हा या पुस्तकाला जाळून टाक आणि आरवला घेऊन कुठेतरी दूर निघून जा. अविनाश, मी तुझ्यावरती खूप प्रेम करते. जोया मंत्र वाचायला सुरुवात करते. एक साया आरव मधून निघून अविनाश मध्ये जातो. अविनाशचा मृत्यू होऊन जातो आणि तो वाफेसारखं गायब होऊन जातो. वडिलांना मारून टाकलं, मी बाबांना मारून टाकलं, बाबा निघून गेले आपल्याला सोडून. नाही बाळा, ते कुठेच नाही गेले. ते प्रत्येक वेळी आपल्या सोबत आहेत, तुझ्या आणि माझ्या हातमध्ये. त्या आरवचा श्राप स्वतःवरती घेऊन स्वतःचा बळी देतो. जोया त्या पुस्तकाला जाळून आरवला तिथून निघून जाते. अविनाशचं बलिदान परिवाराच्या प्रती प्रेम दर्शवतं. अविनाश सारखं हृदय आपल्या प्रत्येकाकडे असावं आणि जोया आणि आरव प्रत्येक वेळासाठी आनंदी राहू लागले.